नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युवा स्पर्धा अकॅडमी भंडारा या यूट्यूब वर मी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतोय तर आपल्या ना। चॅनलचं नाव इथे ज्ञानदीप अकॅडमी भंडारा असं होतं तर आपण आता यूट्यूब या चॅनलचं नाव बदलवून युवा स्पर्धा अकॅडमी असे केलेलो आहे तर मित्रांनो आज आपण स्थानिक किमतीवर अतिशय महत्त्वाची उदाहरणं बघणार आहोत जी पोलीस भरती तलाठीच्या परीक्षेत किंवा मग दुसऱ्या परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात तर आपण या ठिकाणी उदाहरणे बघणार आहोत आणि स्थानिक किमती कशा काढायच्या तो मी व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तर त्या ठिक त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि काही महत्वाची स्थानिक किमतीवरील प्रश्न प्रश्न बघूयात तर या व्हिडिओमध्ये मी परीक्षेत आलेले प्रश्न मित्रांनो घेतलेले आहेत चला तर बघूया आपण प्रश्न क्रमांक पहिला चला बघा तर प्रश्न पहिला आहे मित्रांनो पंचेचाळीस हजार सहाशे त्र्याहत्तर ही संख्या आहेत यामध्ये तुम्हाला पाच या अंकाची स्थानिक किंमत विचारलेली आहे तर आपल्याला काय करायचे या पाचच्या खाली असं पाच लिहून घ्यायचं आहे ओके आणि या पाचच्या पुढे किती अंक आहेत तर एक दोन आणि तीन अंक आहेत म्हणून या ठिकाणी पाचवर आपल्याला तीन शून्य द्यायचे आहेत ओके म्हणजे पाच या अंकाची स्थानिक किंमत आहे मित्रांनो पाच हजार तसंच करायचं आहे आपल्याला आता सपोज जर ही सहाची स्थानिक किंमत विचारली होती तर सहा लिहून घ्यायचे आणि सहाच्या पुढे दोन अंक आहेत म्हणून सहावरती आपण दोन शून्य देऊया म्हणजे ही सहाची स्थानिक किंमत झाली जर तुम्हाला चारची स्थानिक किंमत विचारली असती तर चार लिहून घ्यायचे आणि चारच्या पुढे किती संख्या आहेत एक दोन तीन चार म्हणून या चारावर आपण चार शून्य दिले असते ओके म्हणजे या चारची स्थानिक किंमत चाळीस हजार झाली असते ओके अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढू शकता ओके चला तर त्याच्यानंतरच दुसरा प्रश्न बघूया लगेच चला चौतीस पॉइंट पाच नऊ आठ मध्ये नऊ या अंकाची स्थानिक किंमत किती तर या ठिकाणी नऊ कुठे आहे मग या ठिकाणी नऊ आहे ओके तर नऊ या अंकाची आपल्याला स्थानिक किंमत विचारलेली आहे ओके okay, तर या ठिकाणी मित्रांनो दोन पद्धतीने आपल्याला स्थानिक किंमती परीक्षेत विचारल्या जातात एक साधी स्थानिक किंमत असते आणि एक खातांकाच्या स्वरूपामध्ये स्थानिक किंमत असते तर आपण त्या दोन्ही किमती या ठिकाणी काढणार आहोत मग जी पर्यायामध्ये स्थानिक किंमत तुम्हाला दिली अस दिलेली असेल तो पर्याय आपल्याला क्लिक करायचा असतो ओके चला तर आपल्याला काय करायचं मित्रांनो बघा या नऊच्या इथं नऊ नऊच्या खाली नऊ लिहून घ्यायचे त्याच्यानंतर बाकी जेवढ्या संख्या आहे तिथं शून्य द्यायच्या असं शून्य द्यायच्या या पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायच्या आणि बाकी शून्य लिहायच्या ओके म्हणजे या नऊची स्थानिक किंमत आहे शून्य पॉईंट शून्य नऊ ओके अशा पद्धतीने या नऊ या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला मिळाली या मित्रांनो शून्य पॉईंट शून्य नऊ ओके त्याला गुणाकाराच्या करायच्या स्वरूपामध्ये जर विचारली तर काय करायची आपल्याला बघा ही झाली तुमची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य नऊ आता जर तुम्हाला गुन्हाकाराच्या स्वरूपामध्ये विचारले असेल तर काय करायचं आहे या दशांश चिन्हापासून या संख्येचा क्रमांक मोजायचे हो आहे ओके तर या दशांश चिन्हापासून या संख्येचा जो क्रमांक आहे तो दुसरा आहे ओके म्हणजे या नऊची स्थानिक किंमत होईल नऊ गुणिले दहा दहाच्या डोक्यावरती तुम्हाला मायनस दोन घात द्यायचे आहे ओके अशा पद्धतीने या नऊची स्थानिक किंमत आपण लिहू शकतो ओके अशा पद्धतीने हा ही नऊची स्थानिक किंमत आपल्याला मिळालेली आहे चला याच्या प्रश्न बघूया लगेच बघा या ठिकाणी तुम्हाला ही संख्या दिली आहे तुम्हाला आठ लाख शहात्तर हजार पाचशे त्र्याण्णव मध्ये पाच या अंकाच्या व दर्शनी मधील किती तर पाच या अंकाची स्थानिक किंमत किती आहे मित्रांनो जर आपण पाहिली तर ती होईल पाच आणि पाचच्या पुढे किती संख्या दोन तर पाचशे होईल ओके आणि दर्शनी किंमत म्हणजे काय होते जी दिसते तीच म्हणजे या पाच ची दर्शनी किंमत पाच हजार ओके म्हणजे आपल्याला या स्थानिक किमतीमधील फरक विचारला म्हणून आपण वजाबाकी करून घेऊया म्हणजे आपली वजाबाकी येईल मित्रांनो चारशे पंच्या ओके चला त्याच्यानंतर फरक चला एक संख्या आपल्याला दिलेली आहे मित्रांनो या संख्येतील चार व सात च्या स्थानिक किमतीमधील फरक किती ओके तर या ठिकाणी आपण चारची स्थानिक किंमत काढून घेऊ तर चारची स्थानिक किंमत किती होईल मग बघा चारच्या पुढे किती संख्या आहेत एक दोन तीन चार म्हणून आपण चारावर चार शून्य आपण देणार आहोत ओके चाळीस हजार ही चारची स्थानिक किंमत आहे की आणि सातची स्थानिक किंमत किती होईल मित्रांनो मग सातची स्थानिक किंमत होईल सातशे पुढे एक अंक आहे म्हणजे सत्तर होईल ओके तर आपल्याला यांची आता वजाबाकी करून घ्यायची आहे चला तर आता वजाबाकी आपण केल्यानंतर उत्तर येणार आहे मित्रांनो आपला एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार नऊशे तीस ओके okay, अशा पद्धतीने तुम्हाला वजाबाकी करायची आहे तर आपल्यात हे उत्तर एकोणचाळीस हजार नऊशे तीस राहील चला ह्याच्यानंतरच बघूया लगेच दुसरा प्रश्न बघ चला ठीक आहे तर हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारला आहे मित्रांनो तर याला आपण सोडवून घेऊया बघा चला पंचवीस पॉईंट नऊ चार सहा सात यामध्ये नऊ व सातच्या स्थानिक किमतीमधील फरक सांगा ओके चला ते या ठिकाणी आपण आधी नऊ आणि सात तर नऊची स्थानिक किंमत किती होईल मित्रांनो काय करायचे का तुम्हाला आताच सांगितलं इथं पॉईंट नऊ येईल ओके नऊची स्थानिक किंमत किती येईल झिरो पॉईंट नाईन ओके आणि आता नऊची स्थानिक किंमत आपण लिहून घेऊ नऊची या ठिकाणी लिहून घेतो मी नऊची स्थानिक किंमत नऊची स्थानिक किंमत बरोबर शून्य पॉईंट नऊ ओके okay. त्याच्यानंतर आपल्याला सातची स्थानिक किंमत लिहायची आहे ओके okay. सातची स्थानिक किंमत होणार आहे मित्रांनो बघा आपण इथून काढून घेऊया आता तर काय लिहायचं आहे पॉईंटच्या खाली पॉईंट द्यायचे ठीक आहे इथं शून्य जेवढे अंक आहे तिथं शून्य द्यायचे असे ओके okay. आणि इकडे सातच्या खाली सात लिहायचे ते शून्य देऊन द्यायचे शून्य पॉईंट बघा शून्य पॉईंट शून्य 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 सात ही सातची स्थानिक किंमत आहे ओके तर आपल्याला आता वजाबाकी करून घ्यायची आहे ओके तर या ठिकाणी मी इथं शून्य शून्य आणि इथं शून्य लिहितो म्हणजे वजाबाकी करायला आपल्याला बरं होईल ओके चल तर आता ही संख्या आपल्याला दहामधून वजा करायची आहे म्हणजे तीन आणि जेवढे इथे संख्या असतील तेवढे नऊ लिहून घ्यायचे नऊ नऊ आणि आता त्याच्यापेक्षा एक लहान लिहायची संख्या ओके अशा पद्धतीने म्हणजे आपण वजाबाकी केलो बघा आपण याला काय केलो इथं जे शून्यतून सात आता आपण काय केलं याला कॅरी ओव्हर इकडे फॉरवर्ड केला या बघा म्हणजे इथं आठ राहिले होते ओके मग इथं किती होणार तर इथं दहा झाले होते मग पुन्हा याला एक दिला याला इथं तर दहा झाले होते इथं नऊ राहिले ओके आणि पुन्हा याला एक दिला तर इथं नऊ राहिले ओके अशा पद्धती मग दहामधून सात गेले तीन नवामधून शून्य गेले नऊ नवामधून शून्य गेले तर पुन्हा नऊ आणि आठमधून मधून शून्य गेले आठ अशा पद्धतीने उत्तर आले होते शून्य पॉईंट एट नाईन नाईन थ्री ओके शून्य पॉईंट एट नाईन नाईन थ्री तर आपला पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे ओके okay. तर so, अशा पद्धतीने आपण स्थानिक किंमततील फरक काढलेला आहे आणि हा प्रश्न तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे चला याच्यानंतरचे बघूया प्रश्न लगेच बघा पंचेचाळीस पॉईंट आठ एट सेवन टू थ्री या संख्येमध्ये सात व तीनच्या स्थानिक किंमतीमध्ये फरक किती सातची स्थानिक किंमत किती राहील मित्रांनो पॉईंट शून्य सेवन ओके okay. सातची स्थानिक किंमत आपण या ठिकाणी लिहून घेऊ इथून तुम्हाला तीनची स्थानिक किंमत वजा करायची आहे कारण तीनची स्थानिक किंमत कमी होणार आहे ओके म्हणजेच तीनची स्थानिक किंमत किती राहील मित्रांनो इकडे लिहून घेऊ बघा तीनच्या पुढे तीन अंक आहे म्हणून तीन शून्य राहणार आहे इकडे शून्य पॉईंट शून्य 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 तीन तीनची स्थानिक किंमत आहे ओके आता फरक आपण काढून घेऊ शून्य लिहून घेतो मी दोन अशा पद्धतीने ओके आता दोन्ही स्थानिक किंमत लिहिल्यानंतर आपल्याला फरक काढायचा म्हणून वजा बाकीची चिन्ह मी दिलेलं आहे तर पहिली संख्या दहातून वजा हो करायची ओके दहातून तीन गेले सात मग इथं जेवढे शून्य आहे तेवढे नऊ लिहून घ्यायचे आणि ही संख्या एकने इथं लहान लिहायची इथे शून्य लिहायची आणि इथं पॉईंट लिहायचे ओके तर वजा बाकी आपण केलेलं आहे मित्रांनो की शून्य पॉईंट शून्य सिक्स नाईन सेवन शून्य पॉईंटचं दुर्र दुसऱ्या पर्याय बरोबर आहे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये विचारलेला आहे तर स्थानिक किमती काढणं खूप सोपं आहे मित्रांनो आणि आपल्याला फक्त स्थानिक किमती लिहून त्यांची वजाबाकी करायची असते चला याच्यानंतरचा प्रश्न बघूया स्थानिक किमतीची पट काढणे ओके चला तर या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो उजवीकडील सहाची स्थानिक किंमत डावीकडील सहाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे या ठिकाणी चूक झाली आहे मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला सहा लिहायची आहे ओके तीनच्या ठिकाणी सहा पाहिजे ओके या संख्येत उजवीकडील सहाची तर उजवीकडील सहाची स्थानिक किंमत ही आहे ओके आणि डावीकडील सहाची स्थानिक किंमत ही होईल ओके तर आपल्याला काय करायचं आहे इकडे नियम लावायचा असतो म्हणजे ची आणि छेदामध्ये असते मित्रांनो छान अशा पद्धतीने ओके म्हणजे ची वाली संख्या ची स्थानिक किंमत अंशात लिहायची आणि चावाल्या संख्येची स्थानिक किंमत छेदात यायची ओके चल तर या संख्येत उजवीकडील सहाची तर उजवीकडील सहाची स्थानिक किंमत उजवीकडील सहा अंक हा आहे ओके हा उजवीकडील झाला उजवीकडील ओके आणि डावीकडील सहा हा होईल ओके हा डावीकडील सहा डावीकडील सहा तुम्हाला पट काढायची आहे म्हणून आपण भागाकार करणार आहोत ओके तर उजवीकडील सहाची स्थानिक किंमत ओके उजवीकडील सहाची स्थानिक किंमत या ठिकाणी लिहून घेतो मी उजवीकडील सहाची स्थानिक किंमत ओके स्थानिक किंमत ओके चला तो उजवीकडील सहाची स्थानिक किंमत किती राहील मग बघा सहाच्या पुढे तीन अंक आहे म्हणून आपण तीन शून्य देणार आहोत सहाच्या पुढे एक दोन तीन शून्य म्हणजे ही झाली उजवीकडील सहाची स्थानिक किंमत आता इकडे डावीकडील सहाची स्थानिक किंमत डावीकडील डावीकडील सहाची स्थानिक किंमत चला डावीकडील सहाची स्थानिक किंमत किती आहे मग तर ही डावीकडील सहाची स्थानिक किंमत तर याच्यापुढे काहीच नाही म्हणजे पॉईंट सिक्स येईल ओके पॉईंट सिक्स अशा पद्धतीने आता आपल्याला पट काढायचे आहे ओके तर आपण पट कसे काढणार आहोत मित्रांनो बघा आपल्याला काय करायचं आहे उजवीकडील सहाची स्थानिक किंमत आपल्याला अंशामध्ये लिहायच्या कारण जी आणि च्या लक्षात ठेवायचे ओके जी ची आणि च्या तर चीवाली जी संख्या असते चीवाली जी स्थानिक किंमत असते ती छेदात लिहायची तर उजवीकडील ची ओके तर उजवीकडील सहाच्याला ची लागली तर उजवीकडील सहाची स्थानिक किंमत ही आहे तर आपण इथं लिहून घेऊया मग अंशामध्ये लिहून घेऊया झिरो 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 सिक्स ओके छेदामध्ये आपण लिहिणार आहोत आता डावीकडील सहाची स्थानिक डावीकडील सहाच्या ओके म्हणजे शून्य Okay. पॉईंट सिक्स ओके आता आपल्याला भाग द्यायचा आता आपण काय करू डेसिमल सारखं करण्यासाठी आपण इथं शून्य शून्य आणि शून्य लावून घेऊया तर डेसिमल सारखं झालं डेसिमल सारखं झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं आहे डेसिमलला काही अर्थ नाही म्हणून सिक्स अपॉन किती होणार एक दोन तीन शून्य ओके सहा भागिले किती सहाशे म्हणजे याचं उत्तर काय येईल मग सहा एक सहा आपण भाग घालू यायला सहा एक सहा सहा एक सहा म्हणजे एक छेद एक छेद किती एक हजार ओके एक छेद एक हजारचा काय अर्थ होतो मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं लागतो चोडवलो आता इकडे बघा चोडव आता काय होईल हा हा होणार आहे मित्रांनो एक छेद दहाचा तिसरा घात ओके आणि जेव्हा हा इकडे जाईल म्हणजे भागाकारातून गुन्हा जाईल तेव्हा होईल तो एक गुणिले दहाचा वजतीन घात ओके म्हणजे आपण याला म्हणू शकतो दहाचा वजतीन घात ओके म्हणजे आपला पर्याय क्रमांक कुठला आहे तर तिसरा ओके तर आपल्याला पर्यायाच्या स्वरूपात हा सुद्धा पर्याय राहू शकतो परीक्षेमध्ये ओके किंवा मग हा सुद्धा पर्याय राहू शकतो किंवा मग हा सुद्धा पर्याय राहू शकतो तर तिन्ही पर्याय राहू शकतात आणि तीन पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला पर्यायामध्ये दिसणार आहे ओके तर हा सुद्धा प्रश्न पोलीस भरतीमध्ये आपल्याला विचारलेला आहे चला तर नक्की तुम्हाला व्हिडिओ हा प्रश्न समजला असेल मित्रांनो तर ची वाली संख्या नेहमी अंसातली यायची चला अजून एक असा प्रश्न बघूया चला तुम्हाला दिलेलं आहे या संख्येतील दोन्या अंकाची स्थानिक किंमत सहा या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे आपण पुन्हा काय करू ची आणि छेदामध्ये लिहू आपण शहा ओके चला तर काय म्हणते दोन्या अंकाची दोन या अंकाची ओके तर दोन या अंकाची स्थानिक किंमत किती आहे मित्रांनो बघा आता आपण ह्या ठिकाणी लिहून घेऊ शून्य पॉईंट शून्य टू ओके okay. दोन या अंकाची स्थानिक किंमत आता तुम्हाला पटकन पाहिल्याबरोबर थोंडी स्थानिक किंमत लिहता आहे ओके सहा या अंकाच्या ओके सहा या अंकाच्या ही सहा या अंकाची स्थानिक किंमत किती आहे मित्रांनो साठ आहे ओके तर आपण इथं साठ लिहून घेऊया या पद्धतीने बघा इथं लिहितो मी आता साठ या पद्धतीने साठ लिहितो आता डेसिमल इथं आहे म्हणून आपण याला डेसिमल देऊन आपण डेसिमल सारखं करून घेऊया ओके डेसिमल सारखे केल्याच्या नंतर काय होईल इकडे दोन लिहूया ओके आणि इकडे येईल तुमचं सहा हजार ओके डेसिमल सारखं करायचं म्हणजे डेसिमलच्या खाली डेसिमल ठेवून संख्या लिहून घ्यायची आणि डेसिमल प्लेस सारखे करायची ओके म्हणजे डेसिमल प्लेस सारखे झाल्याच्या नंतर या डेसिमलला काही अर्थ नसतो मग इथं दोन राहिली संख्या आणि इथं सहा हजार राहिली तर आपण भाग देऊया आता चला भाग दिल्याच्या नंतर काय होईल बे एक बे बे त्रिक सहा म्हणजे एक छेद तीन हजार ओके तो एक तर एकशे तीन हजार तुमचं उत्तर आहे तर आपलं पर्याय क्रमांक कुठलं तर दुसरं येईल ओके मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला भागाकार करायचा आहे आणि स्थानिक किमतीची पट काढायची आहे ओके तर या व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद